हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल इंग्लिश फॉर एवरीवन। मायसेल्फ नीलेश राजेंद्र कसे। आफ्टर अ लॉन्ग टाइम आई एम अपलोडिंग दिस वीडियो फॉर द स्कॉलरशिप स्टूडेंट। इन दिस वीडियो वी आर गोइंग टू फोकस ऑन आवर सेकंड चैप्टर, राइटिंग कंटेक्चुअल मीनिंग ऑफ वर्ड्स। फर्स्ट वी हैव टू सीन द कंटेक्चुअल मीन्स व्हाट। कंटेक्चुअल म्हणजे काय हे आपण पाहूया। त्याची डेफिनेशन पहा। डेफिनेशन इज डिपेंडिंग ऑन context or surrounding words, phrases and paragraphs of the writing. An example of contextual is how the word read can have two different meaning depending upon what words around it. काही context clues आहेत ज्यामध्ये आपण त्या कंटेक्स्टचा मीनिंग आपण शोधू शकतो, पाहू शकतो। ते क्ल्यूज पहा, कोणकोणते वेज आहेत त्या वेजच्या पद्धतीने आपण हे कंटेक्स्टमधले क्ल्यूज शोधू शकतो। एक आहे रिवर्डिंग द वर्ड। रिवर्ड करणे म्हणजे जो शब्द दिला आहे आपल्याला त्या शब्दाचं परत रिवर्डिंग करणे। आपण एक्झाम्पल पाहूया त्याचं। रिसेंटमेंट अ फिलिंग ऑफ बिटरनेस अँड अँगर इज ऑफ्टन फेल्ड बाय पीपल हू आर पास ओव्हर फॉर प्रमोशन्स। इन दिस सेंटेन्स जस्ट आय डोंट नो रिसेंटमेंट म्हणजे काय हे जर मला माहीत करायचं असेल तर कॅन यू गेस इट। तुम्ही गेस करू शकता का? येस। रिसेंटमेंट म्हणजे काय? कॉमा घेऊन बघा। अ फिलिंग ऑफ बिटरनेस अँड अँगर, हिअर इज अ मीनिंग ऑफ रिसेंटमेंट। नेक्स्ट मेथड इज गिविंग इट्स सिनेनिम्स। सिनेनिम्स असते वाक्यामध्ये, ते सिनेनिम्स आपल्याला फाईंड आउट करायचं। लेट सी द एक्झाम्पल ऑफ दिस मेथड। सी हम्स कंटिन्युअसली और ऑल द टाइम अँड इट्स अनॉइज मी। जस्ट कंटिन्युअसलीचं जर आपल्याला अर्थ शोधायचा असेल तर त्याला और करून पुढल्या वाक्यामध्ये पहा, आलेला आहे ऑल द टाइम, म्हणजे इथंच आपल्या त्याचं सिनॉनिम सापडलेलं आहे। ही एक पद्धत आहे। तिसरी पद्धत आहे गिविंग इट्स अँटोनिम्स। आता यामध्येही तसंच आहे। बघा, एक्झाम्पल पाहूया आपण। मार्टी इज ग्रेगरियस, अनलाईक हिज ब्रदर हु इज क्वाईट अँड शाय। ग्रेगरियसचा अर्थ जर मला माहीत करून घ्यायचा असेल तर बघा, हु इज क्वाईट अँड शाय ह्याचा अपोजिट दिला आहे। अनलाईक हिज ब्रदर, जो त्याचा भाऊ आहे तो शांत आहे, लाजाळू आहे, त्याचा अपोजिट। मग ह्यावरून मला सिद्ध होते त्याचा अर्थ काय आहे। अशा काही पद्धती आहेत जे कॉन्टेक्स्ट क्ल्यूज करून आपण शोधू शकतो, सापडू शकतो। तसंच आपल्या या मेथडनंच आपल्याला काय करायचं आहे, रायटिंग कंटेक्चुअल मीनिंग ऑफ वर्ड्स हे जे एक प्रश्न याच्यावर विचारले जातात ते प्रश्नही त्याच पद्धतीने आपल्याला शोधायचे। लेट्स सी द एक्झाम्पल ऑफ दिस चॅप्टर। पहा परीक्षेत कसे प्रश्न विचारले जातात। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाईन वर्ड्स ऑफ द गिवन सेंटेन्सेस। द फर्स्ट सेंटेन्स, ही इज लेझी टू द बॅकबोन। अंडरलाईन वर्ड आहे टू द बॅकबोन, आणि कंसात आपल्याला सांगितलं आहे चूज टू ऑप्शन। दोन पर्याय देऊन उडायचेत। फर्स्ट थरली, सेकंड अप टू द बॅकबोन, थर्ड समटाईम्स, फोर्थ कम्प्लिटली। आता वाक्य पाहिल्याबरोबर आपल्याला दोन शब्द लक्षात आले, एक लेझी अँड सेकंड वन इज टू द बॅकबोन। ही जे काय फ्रेज आहे या फ्रेजला बघा, अंडरलाईन केलेला हा जो काही शब्द आहे यातला दोन ऑप्शन आहेत, आपल्याला ते दोन ऑप्शन निवडायचे। आणि मग आपल्याला लगेच लक्षात आलं बॅकबोन म्हणजे पूर्णपणे संमतीशी असेल, कम्प्लिटली एक चार नंबर त्याचा ऑप्शन आहेच, अँड फर्स्ट त्याच्यासोबत समटाईम्समध्ये किंवा दॅट टू द बॅकबोन हे होऊ शकत नाही। मग फर्स्ट थरली, दॅट इज मीन्स कम्प्लिटली इन डेप्थ असं आपण म्हणू शकतो खोलवर। दीज टू ऑप्शन्स आर आवर अँसर्स। ओके, लेट्स सी द सेकंड सेंटेन्स। I feel like a fish out of water in this strange place. वाक्य पहा परत एकदा। I feel like a fish out of water in this strange place. Underline word आहे like a fish out of water. आता ऑप्शन तुमच्या पुढे, as a fish in a net, second as a rare fish, third in an uncomfortable positions and fourth in the deep water. वाक्य पाहिल्याबरोबर आय फील म्हणजे मला असं वाटेल लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर। आता आपल्याला माहिती आहे फिश जी आहे ती पाण्याशिवाय राहू शकत नाही, अनकम्फर्ट फील करेल ती, तिला कम्फर्टेबल वाटणार नाही।
इन दिस स्ट्रेंज प्लेस, म्हणजे तसं जसं त्या माशाला वाटतं तसं मलासुद्धा वाटतं आहे. दॅट्स वाय आवर ॲन्सर इज मीन्स, आता आपला ऑप्शनमध्ये पहा की 3 नंबरला जे उत्तर आहे, इन अॅन अनकम्फर्टेबल पोझिशन, म्हणजे अशा ठिकाणी आहेत आपण जिथं आपल्याला अस्वस्थ वाटते, आपण कम्फर्टेबल फील करू शकत नाही. दॅट इज आवर ॲन्सर इज इन अॅन अनकम्फर्टेबल पोझिशन. ओके, तसंच पाहूया तिसरं वाक्य. ऑल आवर एफर्ट्स टू परस्युएट हर टू जॉईन अस वेअर इन व्हेन. इथंसुद्धा आपल्याला सांगितलं चूज टू ऑप्शन्स, दोन ऑप्शन्स आहेत. आता वाक्य वाचल्याबरोबर लगेच लक्षात येतं इन व्हेन आपल्याला माहिती आहे, तसा जर अर्थ माहिती असेल तर खूपच मस्त. अर्थ माहीत झाला की लगेच ताबडतोब आपल्याला उत्तर सापडते. जे फ्रेजेस आहेत, जे वाक्यामध्ये शब्द आलेत, त्या शब्दाचे जर आपल्याला अर्थ माहीत असले तर आपण त्या वाक्याचा विचार न करताही उत्तर देऊ शकतो. तर इन व्हेन म्हणजे वाया गेले, विदाउट सक्सेस म्हणजे ते सक्सेस झालं नाही. एक तर हे तर 100% आपलं उत्तर आहेच, त्याचबरोबर दुसरं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. डिफिकल्ट कठीण नाही होऊ शकत. ऑफ नो यूज म्हणजे काही उपयोग झाला नाही, म्हणजेच वाया गेले, हे एक उत्तर आहे. हिअर इज आवर टू ऑप्शन्स, विदाउट सक्सेस अँड ऑफ नो यूज. ओके, समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे मुलांनो, अशाच प्रकारे या वाक्याचा सराव करा. काही मी PDF फाईल तुमच्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, फ्रेजेस देतो आहे, त्याचे मिनिंग्ससुद्धा टाकलेले आहेत, ते तुम्ही मिनिंग्स तपासून घेऊ शकतात किंवा त्याच्या संबंधाची माहिती गोळा करून घेऊ शकतात. हे वाक्य सरावाने तुम्हाला ह्याची सवय होऊन जाईल आणि तुम्ही जास्तीत जास्त सराव केल्याने ह्याचे अचूक उत्तरे तुम्हाला सोडत येतील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. थँक्यू.